Gary Hanuman from Mumsi Vidyalaya, Mumsi, Taluka Parsi. Today we are going to learn the most important part of transformation. Remover manje kadun takne. Use so that. Yalat vidyarthi mitra apan dusri suchana so that yeu shakte. Kiwa make complex sentence manje mishra vakya banva. तर विद्यार्थी मित्रांनो फार सोपं आहे काय करायचं आपल्याला दिलेलं वाक्य असतं ते सिंपल सेंटेन्स असतं त्या सिंपल सेंटेन्सचा आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतो आपण जर त्याचं रिमूव्ह टू काढून टाकलं तर काय करायचं फर्स्ट सेंटेन्स पहा रमेश इज टू फॅट टू रन फास्टर हे जे ऍडव्हर्ब आहे हे जे ऍडव्हर्ब आहे डबल टू टू म्हणजे खूप याचा अर्थ जास्त होतो हे ऍडव्हर्ब काढायचं डबल टू त्याच्या ऐवजी सो वापरायचं आणि दुसरं जे इन्फिनिटिव्ह आहे हे इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाच्या पूर्वीचं टू ते काढायचं त्याऐवजी दॅट वापरायचं दॅट नंतर सुरुवातीचा कर्ता हा जो रमेश आहे हा कर्ता घ्यायचा कर्ता नाम असेल तर सर्वनाम घ्यायचं योग्य ते रमेश बद्दल प्रोनाऊन ही घेतलेलं आहे आणि त्यानंतर वाक्याच्या काळानुसार कॅनॉट किंवा कुड नॉट घ्यायचं वर्तमान काळ असेल तर कॅनॉट घ्यायचं आणि भूतकाळ असेल तर कुड नॉट लिहायचं पहा मग तसं लिहिलेलं आहे रमेश इज सो फॅट दॅट ही कॅनॉट रन फास्टर काय केलं आपण डबल टूच्या ऐवजी सो घेतले सिंगल टूच्या ऐवजी दॅट घेतले दॅट नंतर सुरुवातीचा करता सब्जेक्ट घेतला सब्जेक्ट का नाऊन आहे म्हणून त्याऐवजी योग्य ते प्रोनाऊन घेतला आणि त्यानंतर कॅनॉट कुडनॉट काळानुसार घेतलेलं आहे वर्तमान काळ आहे म्हणून कॅनॉट आणि बघा हे रिमूव्ह टू निघून गेलं यूज सो दॅट म्हणल्यानंतर सो दॅट आलं मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आलं म्हणजे रमेश इज सो फॅट हा एक क्लॉज झाला आणि दॅट ही कॅनॉट रन हा दुसरा क्लॉज झाला म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज आणि एक सबॉर्डिनेट क्लॉज असतो सेकंड सेंटेन्स राधा वॉज टू वीक टू लिफ्ट द बकेट ऑफ वॉटर डबल टू सो ऍडव्हर्बच्या ऐवजी राधा सो वीक दॅट दॅट राधा बद्दल प्रोनाऊन सी वॉज भूतकाळ असल्यामुळं कुड नॉट लिफ्ट द बकेट ऑफ वॉटर इथं जर सी असतं तर आपण सीच घ्यायचं सी असतं तर सी घ्यायचं इथं जर प्रोनाऊन असेल तर प्रोनाऊन घ्यायचं प्रोनाऊन असेल तर प्रोनाऊनच घ्यायचं असं असतं तर सी वॉज टू वीक टू लिफ्ट द बकेट ऑफ वॉटर तेच आपण घेतलं असतं सी वॉज टू वीक सो वीक दॅट सी कुड नॉट लिफ्ट द बकेट ऑफ वॉटर थर्ड सेंटेन्स द स्टुडंट्स वेअर टू टायर्ड टू लिसन द लेक्चर थर्ड सेंटेन्स आहे द स्टुडंट वेअर टू टायर्ड टू लिसन द लेक्चर टू सो टू हे दॅट टूच्या ऐवजी दॅट वापरला आपण टू दॅट सब्जेक्ट स्टुडंट दे प्लुरल आहे म्हणून दे आणि वेअर मीन्स पास्ट टेन्स वेअर भूतकाळ म्हणून कुड नॉट द स्टुडंट वेअर सो टायर्ड दॅट दे कुड नॉट लिसन द लेक्चर नेक्स्ट एक्झाम्पल द बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट द बॉक्स टू सो टू दॅट बॉक्स बद्दल प्रोनाऊन इट ठीक आहे ना इट कॅनॉट वर्तमान काळ कॅनॉट बी लिफ्टेड कॅनॉट बी लिफ्टेड पहा कसं केलेलं आहे ही ऍक्शन पुढची जी ऍक्शन आहे कर्त्याच्या बाबतीत जर अनेबल नसेल तर आपण काय घ्यायचं तर पॅसिव्हची रचना घ्यायची पॅसिव्हची रचना म्हणजे हा काय घेतलंय कॅनॉट घेतलंय वर्तमान काळानुसार पण पुन्हा बी याचं तिसरं रूप घेतलेलं आहे किंवा
नन वापरून तुम्ही वापरू शकता नन कॅन लिफ्ट इट. ही जी क्रिया इथली ही क्रिया जर कर्त्याच्या बाबतीत अनेबल नसेल तर काय कायचं आपण पॅसिव्हची रचना घ्यायची किंवा नन करता वापरायचं दॅट नंतरचा करता म्हणून. द बॉक्स इज सो हेवी दॅट इट कॅनॉट बी लिफ्टेड ही पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे किंवा नन कॅन लिफ्ट इट. नेक्स्ट एक्झाम्पल द चाइल्ड वॉज टू फ्राइटन्ड टू स्पीक टू सो सो फ्राइटन्ड टू दॅट इट चाइल्ड बद्दल प्रोनाउन लहान मुलांसाठीच प्रोनाउन आपण इट घेतो योग्य ते प्रोनाउन घेणं गरजेचं आहे. वॉज असल्यामुळं कुड नॉट स्पीक द चाइल्ड वॉज सो फ्राइटन्ड दॅट इट कुड नॉट स्पीक. नेक्स्ट एक्झाम्पल रमेश रॅन टू फास्ट टू कॅच डबल टू सो हे इन्फिनिटिव टू दॅट रमेश बद्दल प्रोनाउन ही पण रमेशच्या बाबतीत ही क्रिया अनेबल नसल्यामुळे आपण इथं काय घेतलंय ही पॅसिव्ह रचना वापरलेली आहे. ही कुड नॉट बी कॉट ही कुड नॉट बी कॉट किंवा नन कॅन कॅच हिम असे वापरू शकतो नन करता किंवा संदर्भानं त्या जाणे आपण वी कुड नॉट कॅच हिम असंही देऊ शकता किंवा दे कुड नॉट कॅच हिम असंही लिहू शकता. फक्त हा इथं दॅट नंतरचा करता काय घ्यायचा आहे ही ऍक्शन याच्याबद्दल अनेबल असल्यामुळं वेगळा करता घ्यायचा हे लक्षात ठेवायचं. लास्ट द क्वेश्चन पेपर वॉज टू टफ टू सॉल्व कम्प्लिटली द क्वेश्चन पेपर और सो टफ दॅट ह्या नंतर दॅट येणार दॅट नन कॅन नन कुड सॉल्व वॉज असल्यामुळं नन कुड सॉल्व कम्प्लीट नन कुड सॉल्व इट कम्प्लिटली नन कुड सॉल्व इट कम्प्लिटली. द क्वेश्चन पेपर ऑज सो टफ दॅट नन कुड सॉल्व इट कम्प्लिटली नन घेतली आपण ह्याच्याबद्दल क्वेश्चन पेपर बद्दल प्रोनाउन इट घेतलेलं आहे किंवा एनी वन कुड नॉट असंही घेऊ शकतो. द क्वेश्चन पेपर ऑज सो टफ दॅट एनी वन कुड नॉट सॉल्व इट कम्प्लिटली. फॉर प्लसची रचना आता कशी असते ते यानंतर फॉर प्लसची रचना असणारी वाक्य फॉर प्लस द्वितीया रिमोट टूच्या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काही वेळा फॉर प्लस ची रचना येते म्हणजे फॉरच्या नंतर द्वितीया येते त्यावेळी कसं रिमूव्ह करायचं कसं टू काढून टाकायचं पहा तोच नियम आहे. पहिल्या डबल टूच्या ठिकाणी सू घ्यायचं घेतलं दॅट चा ऐवजी काय घेतलंय तूच्या ऐवजी दॅट पण दॅट नंतरचा करता हा फॉर प्लसच्या पुढच्याची प्रथमा घ्यायची फॉर काढून टाकायचं आणि ही द्वितीयच्या ऐवजी प्रथमा घ्यायची दॅट प्रथमा होई आणि काळानुसार कॅनॉट कुड नॉट मग ही इज आहे कॅनॉट. The gold is so costly that we cannot buy आणि शेवटी सुरुवातीच्या कर्त्याचं प्रोनाउन घ्यायचं कर्त्याबद्दल इट बरोबर प्रोनाउन काय घेतलंय काय घेतलं आपण गोल्ड बद्दल इट प्रोनाउन घेतलेलं आहे. पहा फॉर प्लसची रचना आली की विद्यार्थी मित्रांनो काय लक्षात ठेवायचंय फॉर काढून टाकायचं आणि फॉरच्या पुढच्या प्रथमा दॅट नंतरचा कर्ता म्हणून घ्यायचे आणि वाक्याच्या शेवटी कर्त्याच पहिल्या कर्त्याचा काय घ्यायचं प्रोनाउन घ्यायचं. द गोल्ड इज सो कॉस्टली दॅट वी कॅनॉट बाय इट इथं जर हे असत तर देम असत तर दे घेतलं असतं हिम असत तर काय घेतलं असतं ही घेतलं असतं सी असत तर सॉरी हर असत तर सी घेतलं असतं म्हणजे प्रथम द्वितीयचा तक्ता तुम्हाला माहित आहे आय मी वी अस यू यू ही सी हर दे देम पहा लक्षात ठेवा. सेकंड एक्झाम्पल
द पजल वॉज टू डिफिकल्ट फॉर हेमा टू सॉल्व. आता इथं काय आहे, फॉर नंतर जर करता नाउन असेल तर तोच नाउन घ्यायचा, त्याऐवजी प्रोनाउन घ्यायचं नाही. हे टूच्या ऐवजी सो, ठीक आहे, ह्या टूच्या ऐवजी दॅट, आणि फॉर गेलं, फॉरच्या पुढचा करता हेमा, आणि काळ भूतकाळ असल्यामुळे कुड नॉट, आणि पझल बद्दल प्रोनाउन इट. म्हणून द पझल वॉज सो डिफिकल्ट दॅट हेमा कुड नॉट वॉज मुळे सॉल्व इट, हे पझल बद्दलच प्रोनाउन. लक्षात ठेवा, दोन उदाहरण आहे, अशा प्रकारची उदाहरणे येऊ शकतात. हा नेक्स्ट, दुसरा तिसरा जो प्रकार आहे ह्याच्यामधला, तो टेम्पररी करता इट असताना, वाक्याचा करता जर इट असेल तर काय करायचं, पहा, दॅट नंतरचा करता नन किंवा नोबडी घ्यायचं, नन किंवा नोबडी. हा इथं टू सो, टू दॅट आणि नन करता काय घेतलंय, नन, काळ भूतकाळ म्हणून कुड, परत नॉट घ्यायचं नाही. नन मध्ये काय आहे, नकार आहे, नन म्हणजे नकारार्थी शब्द आहे, म्हणून पुढे नॉट घ्यायचं नाही, नुसतं कुड किंवा त्या काळानुसार घ्यायचं. म्हणून रा, इट वॉज सो डार्क आउटसाइड दॅट नन कुड सी एनिथिंग क्लिअरली, नन कुड सी एनिथिंग क्लिअरली. तुम्ही असंही म्हणू शकता, आपल्याला जर संदर्भानं द्यायचं असेल तर, इट वॉज सो डार्क आउटसाइड दॅट वी कुड नॉट सी एनिथिंग क्लिअरली, हे सुद्धा वाक्य चुकीचं नाही. चुकीचं नाही, आपण करता समजा आपल्याला बाबतीत जर ती घटना असेल तर आपण तसं म्हणू शकतो, बोलताना बोलू शकतो. कसं, इट वॉज सो डार्क आउटसाइड दॅट वी कुड नॉट सी एनिथिंग क्लिअरली. नेक्स्ट एक्झाम्पल, इट इज टू कोल्ड टू स्लीप इन द एंड, टू सो, टू दॅट, नन, नन कॅन, कॅन सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे टू बी चा प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून नन, नंतर कॅन घेतलंय स्लीप इन द एड. इथेही आपण असं वापरू शकतो, इट इज सो कोल्ड दॅट वी कॅनॉट स्लीप इन द एड, ही टेम्पररी रचना असताना आपण काय घ्यायचंय, नन किंवा वी सुद्धा घेऊ शकतो. संदर्भानं आपण दुसरंही घेऊ शकतो करता. राधा, तिसरी रचना जी आहे पहा, ह्याच्यामधला तिसरा प्रकार, रिमोट टू मधला तिसरा प्रकार काय आहे, इथं टू न येता इनप येत, इनप, टू म्हणजे खूप जास्त आणि इनप म्हणजे सुद्धा पुरेस असा अर्थ होतो. दोन्ही काय आहेत, ऍडव्हर्बच आहेत, पण टू ऍडव्हर्ब हे ऍडजेक्टिव्हच्या अगोदर येत, तर इनप हे ऍडव्हर्ब, इनफ हे ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्ह नंतर येत आहे. इथं पहा कसं आलंय, इथं टू डार्क, डार्क काय ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्या अगोदर आलंय. इथं काय आहे, डिफिकल्ट, अगोदर आलंय. पण इथं आता पहा, राधा प्लेज व्हायोलिन वेल इनफ टू परफॉर्म ऍट कॉन्सर्ट, म्हणजे संगीत जलसा. इथं हे ऍडव्हर्बच आहे, एक ऍडव्हर्ब दुसऱ्या ऍडव्हर्ब बद्दल माहिती सांगतं, ह्या ऍडव्हर्ब नंतर आलेलं आहे म्हणून. पण आता वापरताना आपण या इनफच्या ऐवजी काय वापरायचंय, सो वापरायचंय, आणि टूच्या ऐवजी दॅट वापरणार, परंतु इनफच्या वाक्यामध्ये नकार घ्यायचा नाही. राधा प्लेज व्हायोलिन सो वेल दॅट, इथल्या बद्दल हे दॅट, राधा बद्दल सी, सिंपल प्रेझेंट टेन्स प्लेज, म्हणून कॅन, परफॉर्म ऍट अ कॉन्सर्ट, कॉन्सर्ट म्हणजे संगीत जलसा. राधा प्लेज व्हायोलिन सो वेल दॅट सी कॅन परफॉर्म ऍट कॉन्सर्ट, म्हणजे इनफच्या वाक्यामध्ये आपण नकार वापरायचा नाही, हे लक्षात ठेवा, नकार घ्यायचा नाही, काळानुसार कॅनॉट कुणाल घ्यायचं. नेक्स्ट सेंटेन्स, ही इज काइंड इनफ टू ग्रँड माय विश, हे एमपीएससी परीक्षेला आलेलं वाक्य आहे 2011 ला. पहा, तर इनफ हे इकडे येत, इथं समजायचं आपण हित, ठीक आहे ना, त्याच्याऐवजी सो,
केलं. सो ही इज सो काइंड दॅट दॅट हिला हीच आहे घ्यायचं आहे. ही कॅन ग्रँड माय विश. लास्ट सेंटेन्स, आवर एचएम इज क्लेव्हर इनफ टू टीच एनी सब्जेक्ट. आता इनफ. सो टू दॅट एचएम बद्दल प्रोनाउन ही इज कॅन, म्हणून आवर एचएम इज सो क्लेव्हर दॅट ही कॅन टीच एनी सब्जेक्ट. तर असे विद्यार्थी मित्रांनो रिमोट टू किंवा यूज सो दॅट सूचना दिली तर तुम्हाला कळलं पाहिजे किंवा मी कॉम्प्लेक्सचा सोपा पार्ट आहे. यानंतरच्या पुढील तासाला आपण यूज टू किंवा मेक सिंपल सेंटेन्स पाहू ह्याच्या विरोधात ते आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना फॉरवर्ड करा. थँक्यू व्हेरी मच.